Hello boys and girls, we are studying the first poem, Walk a Little Slower. Yesterday, in the previous video, we have seen two stanzas and some questions. Now, I am going to read the two stanzas, first two stanzas once again. Listen carefully and then we shall go ahead. Look into your books. Walk a little slower, Daddy, said a little child so small. I am following in your footsteps and I don't want to fall. Sometimes your steps are very fast, sometimes they are hard to see. So walk a little slower, Daddy, for you are leading me. Yesterday, we very carefully studied these two stanzas. And I have given you some simple factual questions. फार सोपे चार पाच प्रश्न दिलेले आहेत मी काल तुम्हाला की ज्याची उत्तरं अगदी थोडक्यात दोन शब्दात तीन शब्दात असतात. आता तुम्ही एक काम करायचं, धड्याच्या शेवटी पेज नंबर 3 वर काही प्रश्न दिलेले आहेत, फक्त त्याचं स्वरूप बदललं आहे, ते आता तुम्हाला येतं का बघायचं तुम्ही. नाव कम टू क्वेश्चन नंबर 2. बघा प्रश्न मी वाचतो, बघा आता उत्तर देता आली पाहिजे. पुट द वर्ड्स गिवन इन ब्रॅकेट्स इन द प्रॉपर ब्लँक्स. मोकळ्या जागा आहेत आणि तिथं तुम्हाला योग्य शब्द वापरायचा. ए आकडा पहा. ए, द डॅश डॅश इज टॉकिंग टू इट्स डॅश डॅश. आता मला सांगा, आमका तमक्याशी बोलत आहे म्हणजे या कवितेत कोण कोणाशी बोलत, प्रश्नच घेतलेला आहे नी का, नाही घेतलेला. मग आता उत्तर सांगता येईल का बघा. इट बिकम्स व्हेरी सिम्पल नाव. डॅश द डॅश डॅश इज टॉकिंग, काय येईल इथं, चाइल्ड येईल का फादर येईल, चाइल्ड येणार. द चाइल्ड इज टॉकिंग टू इट्स फादर. कालच झालं का नाही, दोन प्रश्न मी वेगळ्या पद्धतीनं काल घेतलेत, दोन्ही प्रश्नांची उत्तरं याच्यात आली, म्हणजे गाळलेल्या जागा येऊ शकतात, त्याचं रूपांतर छोट्या प्रश्नात होऊ शकतं. नंबर 2, आता नंबर 2 घेऊ शकतो आपण. बघा, नाव आय रीड, द डॅश डॅश इज लिडिंग अँड द डॅश डॅश इज फॉलोइंग. कोण मार्ग दाखवतं, काल सांगितलं लीड म्हणजे मार्ग दाखवणं, आणि कोण अनुकरण करतं. आता याला काही कवितेचा अभ्यासही करायची गरज नाही ना, जर तुमचं लक्ष असेल तर. मग सांगा बरं, प्रयत्न करा. द डॅश डॅश इज लिडिंग, कोण मार्ग दाखवतं, फादर, म्हणजे आन्सर इज द फादर इज लिडिंग अँड द चाइल्ड इज फॉलोइंग. ब्रॅकेटमध्ये दोन दोन शब्द दिलेले आहेत, पण कोणता कुठं ठेवायचा. आता तिसरा जो आहे थोड्या वेळाने होईल. आता चौथा डी सांगता येतो, बघा प्रयत्न करा. द डॅश डॅश डज नॉट विश टू फॉल वाईल फॉलोइंग इट्स डॅश डॅश. कोणाची इच्छा नाही अनुकरण करताना पडण्याची, कोणाची इच्छा नाही. मग आता बघा पहिल्या ठिकाणी काय येईल, द डॅश डॅश डज नॉट विश टू फॉल म्हणजे चाइल्ड येणार, बरोबर आहे की नाही. द चाइल्ड डज नॉट विश टू फॉल वाईल फॉलोइंग इट्स फादर. झालं कम्प्लीट. म्हणजे हे प्रश्न जरी इथं असले तरी मी काल किती वेगळ्या पद्धतीनं आणि छान घेतले तुम्ही लक्षात घ्या, त्याचं रूपांतर प्रश्नात करता येतं. नाव टुडे इन दिस व्हिडिओ वी शाल कंटिन्यू विथ द रिमेनिंग 2 स्टँझाज. आता राहिलेले 2 स्टँझा मी वाचतो, दोन्ही स्टँझा ऐकणं फार गरजेचं आहे, कारण प्रत्येक विद्यार्थ्याला कविता वाचताच आली पाहिजे, तो उपयोग नाही. सम डे व्हेन आय एम ऑल ग्रोन अप यू आर वॉट आय वॉन्ट टू बी, देन आय विल हॅव अ लिटिल चाइल्ड who will want to follow me, and I would want to lead just right and know that I was true. So walk a little slower, Daddy, for I must follow you. Ata pratyek line cha artha sangto, step second third stanza jo ahe na third, baga someday manje one day, tumhi artha lihu shakta, someday manje one day, write down in your notebook, someday one day, एक दिवस, मराठीत अर्थ एक दिवस, कधीतरी एक दिवस तो मोठा होणार आहे ना. मग बघा आता, समडे वेन आय एम ऑल ग्रोन अप, जेव्हा एक दिवस मी पूर्ण मोठा होईल, ग्रोन अप मोठा,
वयस्कर व्यक्तीला ग्रोन अप वापरता. आय एम ग्रोन अप, युअर फादर इज ग्रोन अप, युअर मदर इज ग्रोन अप, बट यू आर नॉट ग्रोन अप, स्टील यू आर अ चाइल्ड. फरक लक्षात घ्या, तुम्ही मात्र अजून चाइल्डच आहात एक प्रकारचे. म्हणून तर कविता तुमच्याकरता ठेवली. मी अर्थ परत सांगतो, सम डे म्हणजे वन डे, वेन आय एम ऑल ग्रोन अप, एक दिवस जेव्हा मी पूर्ण मोठा होईल, यू आर व्हॉट आय वॉन्ट टू बी. म्हणजे काय? आय वॉन्ट टू बी लाईक यू, आय वॉन्ट टू बी लाईक यू, मला तुमच्यासारखं व्हायचं. असा अर्थ आहे यू आर व्हॉट आय वॉन्ट टू बी. फार तर तुम्ही खाली वही वहीत लिहून घ्या याचा अर्थ, यू आर व्हॉट आय वॉन्ट टू बी. गोडल्या, यू आर व्हॉट आय वॉन्ट टू बी बरोबर आय वॉन्ट टू बी लाईक यू, आय वॉन्ट टू बी लाईक यू, एक्झॅक्टली लाईक यू, मला अगदी तुमच्यासारखंच व्हायचं आहे. थर्ड लाईन, देन आय विल हॅव अ लिटिल चाइल्ड, मग मलाही एक लहान मूल असेल. बघा, मी अगदी तुमच्यासारखा मोठा झाल्यावर मलाही एक मूल असेल. बरोबर आहे, मोठा झाल्यावर मूल होणारच आहे की नाही? हां, मग देन आय विल हॅव ए लिटिल चाइल्डचा अर्थ कळला तुम्हाला, मला बी एक छोटंसं मूल असेल. हु विल वॉन्ट टू फॉलो मी, ज्याला माझं अनुकरण करायला आवडेल. या ओळीचा अर्थ काय? त्या बालकाला, म्हणजे तुमच्या स्वतःच्या बालकाला सुद्धा परत तुमचं अनुकरण करायला आवडेल, म्हणजे तो सुद्धा तुमच्या पावलावर पाऊल ठेवून चालणार. झाला अर्थ क्लिअर? फार सोपा अर्थ आहे मराठीमध्ये, परंतु आपल्यासारख्या मुलांना हे मराठीत कळल्याशिवाय कविता समजत नाही. नाव कम टू लास्ट स्टॅन्झा, अँड आय वुड वॉन्ट टू लीड जस्ट राईट. आता ही पण ओळ वहीत लिहून घ्या, अँड आय वुड वॉन्ट टू लीड जस्ट राईट. ही ओळच लिहावर, मी त्याचा सिम्पल इंग्लिशमध्ये अर्थ सांगतो, त्याचं कारण तुम्हाला नंतर कळेल. अँड आय वुड वॉन्ट टू लीड जस्ट राईट, अर्थ लिहा, द स्पीकर वॉन्ट्स टू बी, द स्पीकर वॉन्ट्स टू बी म्हणजे द चाइल्ड वॉन्ट्स टू बी एक्झॅक्टली लाईक हिज फादर, एक्झॅक्टली लाईक हिज फादर. म्हणजे काय? बालकाला, मराठीमध्ये अर्थ सांगतो, बालकाला अगदी त्याच्यासारखंच, वडिलासारखंच बनायचं आहे, असा या ओळीचा अर्थ. म्हणून तो काय म्हणतो? अँड आय वुड वॉन्ट टू बी, वॉन्ट टू लीड जस्ट राईट अँड नो दॅट आय वॉज ट्रू. याही ओळीचा अर्थ खाली वहीत लिहून घ्या, अँड नो, अँड नो दॅट आय वॉज ट्रू, and know that I was true. बरोबर, simple English मध्ये लिहा, the speaker leads his child, the speaker leads his child in the true way. म्हणजे in the true way म्हणजे in the same manner पण म्हणता येतं. म्हणजे काय? जे बालक मोठं होणार आहे, त्याला जे बालक होणार आहे, अगदी त्याला त्याच पद्धतीने तो लीड करणार आहे, मार्गदर्शन करणार आहे. मी या ओळीचा अर्थ सांगितला, मी ती ओळ परत वाचतो. अँड नो दॅट आय वॉज ट्रू, सो वॉक अ लिटिल स्लोअर डॅडी, म्हणून दादा हळू चला. नुसतं चलाच नाही, बोला, कृती करा, हे सगळं येणार आहे त्याच्यामध्ये, हे लक्षात ठेवा. फॉर, परत आलं फॉर, काल सांगितलं होतं या कवितेमध्ये फॉरचा अर्थ बिकॉज, बिकॉज कारण. आय मस्ट फॉलो यू, कारण मला तुमचं अनुकरण केलंच पाहिजे. पाहतो काय म्हणतो, मला तुमचं अनुकरण केलंच पाहिजे, कारण मला माझ्या होणाऱ्या मुलालाही त्याच पद्धतीनं मार्गदर्शन करायचंय, तुम्ही जसं मला करता आहात तसं. झाले हे दोन स्टॅन्झे संपले, फार सोपे. आता टेक डाऊन सम सिम्पल फॅक्च्युअल क्वेश्चन्स, म्हणा तिथं वहीतल्या सिम्पल फॅक्च्युअल क्वेश्चन्स, आजचे सिम्पल फॅक्च्युअल क्वेश्चन. नंबर वन, वॉट डज द चाइल्ड वॉन्ट टू बी लाईक.
What does the child want to be like? Question mark. आता अर्थ मराठीत कळला पाहिजे. या बालकाला अगदी नेमकं काय कसं काय बनायचं आहे, कोणासारखं, सॉरी, बालकाला कोणासारखं बनायचं आहे. मराठी उत्तर तुमच्या लक्षात आलं की नाही? मराठीत उत्तर आहे लाईक हिज फादर. लिहून टाका लाईक हिज फादर, लाईक हिज फादर. नंबर टू, हू विल वॉन्ट टू फॉलो द स्पीकर. हु विल वॉन्ट टू फॉलो द स्पीकर, क्वेश्चन मार्क. आता अर्थ काय? या कवितेत जो बोलतो ना, स्पीकर आहे बोलणारा, त्याला कोणाचं अनुकरण करायला आवडेल? उत्तर आहे त्याला होणाऱ्या मुलाला, म्हणजे त्याच्या स्वतःच्या मुलाला. करेक्ट उत्तर लिहा, हिज ओन चाइल्ड. द आन्सर इज हिज ओन चाइल्ड. His own child. Question number थ्री, how many lines are there? Very simple question. पण विचारला जातो, how many lines are there? T-H-E-R-E. In each stanza. S-T-A-N-Z-A. Question mark. अर्थ कळाला का मराठीत? प्रत्येक स्टॅन्झ्यात किती ओळी आहेत. आता स्टॅन्झा म्हणजे काय? कडवं कडवं, ज्याला तुम्ही ओवी म्हणता, तुमच्या भाषेत ओबी म्हणता. जरा निरीक्षण करा आणि उत्तर द्या पटकन दोन शब्दात. फोर लाईन्स. एखाद्याने नुसतं फोर लिहिलं तरी चालणार आहे, पण फोर लाईन्स लिहितं जरा बरं वाटतं. क्वेश्चन नंबर फोर, व्हॉट आर द रायमिंग पेअर्स फ्रॉम द लास्ट टू स्टॅन्झाज. TWO. टू स्टॅन्झाज, क्वेश्चन मार्क. आता कंसात ब्रॅकेटमध्ये लिहा, असं येतं नाही तर असं येतं. फाइंड आउट, जनरली प्रश्न असा असतो कंसासारखा, फाइंड आउट, शोधून काढा. फाइंड आउट द रायमिंग पेअर्स RHYMING, यमक जुळवणाऱ्या जोड्या. रायमिंग पेअर्स आठवीला असतील कदाचित, यमक जुळवणाऱ्या जोड्या. पेअर्स PAIRS फ्रॉम द लास्ट टू स्टॅन्झाज. आता इथं फुलस्टॉप द्यायचा, क्वेश्चन मार्क नाही लावायचा, आज्ञार्थक वाक्य आहे. आता आन्सर, आकडा एक, नंबर वन, बी, थर्ड मधला बी बरोबर मी, बी बरोबर मी. अँड लास्ट स्टॅन्झामधला True बरोबर you. झालं इथपर्यंत. आता आपण एक ब्रॉड क्वेश्चन घेऊ, मोठा प्रश्न. वरचे दोन स्टॅन्झे आहेत ना, त्याच्यावर अवलंबून आहे. तिथं दिलेला आहे कवितेच्या समोर पहिला ब्रॉड क्वेश्चन, तुम्ही वेट लिहायचा. व्हॉट वुड हॅपन, मोठा प्रश्न आहे. व्हॉट वुड हॅपन, काय घडेल इफ. What would happen if the child tried to walk fast? Question mark. Why? Again question mark. Why? Again, I repeat the question. Check. What would happen if the child tried to walk fast? Why? आता अर्थ आधी बघितलं पाहिजे, काही जमणार नाही तसं. जर बालकाने जोरात जलद गतीनं चालायचा प्रयत्न केला तर काय घडेल, हा अर्धा प्रश्न. आणि पुढं म्हटलं वाय का, हा प्रश्न फार छान आहे. पहिले दोन स्टॅन्ड जे आले तर हाच प्रश्न दोन मार्काला येणार, हे तुम्हाला सांगून ठेवतो. काळजी घ्या, व्यवस्थित ऐकत चला. टेक डाऊन द आन्सर. प्रश्नातून सुरुवात करता येते, घ्या. इफ द चाइल्ड ट्राईड टू वॉक फास्ट, कॉमा, ही वुड फॉल, FAWL, तो पडेल. And he
not be able to follow F-O-W-W, his father, full stop. त्याच्या पुढं इट मीन्स, आता त्याचाच अर्थ सांगायचा, एवढं लिहायचं, इट मीन्स याचा अर्थ असा, दॅट इट मीन्स दॅट ही वुड नॉट, इट मीन्स दॅट ही वुड नॉट प्रॉपरली PROPERLY प्रॉपरली अंडरस्टँड the actions or thoughts, actions actions or thoughts, kruti ani vichar thoughts of his father and would not achieve, would the spelling WOULD, त्यातला L silent आहे, would not achieve, ACHIEVE, success, SUCCESS. खरा अर्थ असा आहे, कृती विचार समजणार नाही त्याला आणि त्याला यश प्राप्त करता येणार नाही, मराठीमध्ये सांगितलं. आता मी पूर्ण आन्सर रिपीट करतो, वैत काळजीपूर्वक लिहून घेतलंय का बघा. इफ द चाइल्ड ट्राई टू वॉक फास्ट ही वुड फॉल अँड ही वुड नॉट बी एबल टू फॉलो हिज फादर. इट मीन्स दॅट ही वुड नॉट प्रॉपरली अंडरस्टँड द ॲक्शन्स ऑर थॉट्स ऑफ हिज फादर अँड वुड नॉट अचीव सक्सेस. करेक्ट. This is enough for today. आजच्या पुरतं हे पुरेसं झालं. आता कविता जर नीट वाचली, लिहून दिलं, ते जर वाचलं, सगळं सोपं होणार आहे. मला ग्रहपट द्यायची गरजच काय आहे, तुम्ही जर नीट काळजीपूर्वक वाचलं तर. आता याच्यामध्ये खाली बरेच मोठे प्रश्न आहेत, कवितेच्या पाठीमागं काही ओळी विचारल्यात, त्याचे अर्थ आहेत, ते सिम्पल इंग्लिशमध्ये सांगा. पर्सनल रिस्पॉन्स आहे, एखाद्या धड्यावर कवितेवर असा एक प्रश्न दिला जातो की तुमचं मत मांडायचं, तुम्हाला काय वाटतं. वी शॅल कंटिन्यू विथ इट इन द नेक्स्ट व्हिडिओ. आय स्टॉप हियर.